नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर हसत राहा, निगेटिव्ह विचारांना लांब ठेवा. हसणं हे सगळ्यात चांगलं आहे. जर आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचारांचं चक्र घुमत असेल तर एक स्माईल द्या. आठवा, ताईनं सांगितले, एक स्माईल स्वतःला द्या आणि निगेटिव्ह विचारांमधनं बाहेर या. आपण जेवढे निगेटिव्ह विचार करू तेच युनिव्हर्समध्ये जातात आणि तेच आपल्याला परत परत भोगावे लागतात. म्हणून विचार चांगले करा म्हणजे तेच युनिव्हर्स, जे तुम्ही मनी चिंताल तेच युनिव्हर्स तुम्हाला देणार. त्यामुळं चांगलंच मनात चिंता सारखं म्हणजे चांगलंच होईल. तर चला, आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे, तो म्हणजे लघु नारळाचा. आपण दिवाळीमध्ये बघितलं, आपण पोटलीमध्ये लघु नारळ घातले होते, पण लघु नारळ कसा सिद्ध करायचा घरच्या घरी, नक्की काय याचा कशाप्रकारे याला आपण सिद्ध करू शकतो, म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर जास्त प्रसन्न होऊ शकते. धन ऐश्वर्य प्राप्तीसाठी लघु नारळ हा खूप ठिकाणी म्हणजे पवित्र आहे, हा वापरला जातो. साक्षात लक्ष्मीचं लहान रूप आहे लघु नारळ असं मानलं जातं. तर ह्याचा आपण घरातल्या घरात कसा ह्याला सिद्ध करू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपल्याकडं पोटली तयार आहे, तर ज्यांना पोटली हवी असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती या, मी तुम्हाला तिथं किंमत वगैरे सांगेल. त्याचबरोबर आपण सारी काही एंटरप्रायजेसचं नाव बदलत आहोत, साई एंटरप्रायजेस वगैरे असं काहीतरी ठेवू, ओम साईराम. तर या प्रकारे रुद्राक्ष ट्री मी तयार केलेले आहेत. हा एक आहे, हा दोन नंबरचा आहे छोटा थोडासा, आणि हा तीन नंबरचा आहे एकदम छोटा. तर व्हॉट्सअपवर या, मी याची संपूर्ण माहिती घे. हे घरात असल्यावर आपल्याला काय होतं काय नाही याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देईल, जे येतील त्यांच्यासाठी. दुसरा एक ट्री तयार केला आहे, तो म्हणजे कवडी आणि गोमती चक्र, म्हणजे माता लक्ष्मी आणि विष्णू एकत्र, या प्रकारचे ट्री तयार आहेत. त्यामुळं आणि पहिल्या ह्याला आपण नुसता लाकडाचाही घातला होता, ह्याला छोटे छोटे फ्लॉवर पार्ट घातलेले आहेत, त्यामुळं हे आणखीन आकर्षक झालेलं आहे. त्यामुळं माता विष्णू, लक्ष्मी, महादेव हे सगळे आपल्या घरात कायमस्वरूपी राहतील असे आपण तयार केलेलं आहे. तर व्हॉट्सअपला जरूर भेट द्या. आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लघु नारळ. काय करायचं आहे म्हणजे लघु नारळ सिद्ध होतो किंवा कशाप्रकारे आपण त्याला सिद्ध करू शकतो. तर लघु नारळ ज्यांच्याकडे आहेत, आता आपल्या पोटलीमध्ये लघु नारळ आहेतच, त्यांनी जे पोटली घेतील त्यांना काही कारण नाही आहे, कारण ते मी या प्रकारे सिद्ध केलेले आहेत. पण ज्यांच्याकडे पोटली नाही आहे, ज्यांनी पोटली बनवली नाही आहे, तर त्यांना सिद्ध करायचे असतील तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हे पाच लघु नारळ घेऊ शकता, एक लघु नारळ घेऊ शकता. साधारण संख्या 1, 3, 5 एवढी लघु नारळाची संख्या असावी, हे तुम्ही घेऊ शकता. लघु नारळ घेतल्यावर ह्याला व्यवस्थित एखाद्या तांबणामध्ये खाली ठेवायचं, तांबणामध्ये लाल कापड घालायचं, त्याच्यावर ह्याला ठेवायचं. नंतर एक वाटीभर अक्षदा, अक्षदा म्हणजे पूर्ण तांदूळ, जे कुठलेही असू दे, तुमचे बासमती चावल सगळ्यात चांगले असतात, पण तरीसुद्धा अखंड जो तांदूळ असतो तो घ्यायचा, त्याला हळदीनं व्यवस्थित रंग द्यायचा म्हणजे त्याला पिवळा करायचा. नंतर ह्याला लाल कापडावर थोडेसे खाली पिवळे तांदूळ टाकून त्याच्यावर ह्याला ठेवायचं, लघु नारळाला ठेवायचं. त्याच्यानंतर ह्याला हळदी कुंकू लावून धूपबत्ती दाखवून व्यवस्थित ह्याची पूजा करायची, माता लक्ष्मीचा अखंड जप करायचा, जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी. तुम्हाला जे हवं आहे मनातून ते सगळ्या त्याला तुम्ही सांगू शकता की बाबा माझी आर्थिक परिस्थिती सुधारू दे, त्यासाठी मी तुझी माझ्या घरात स्थापना करत आहे. त्यानंतर जे वाटीमध्ये आपण तांदूळ घेतलेले असतात ते तांदूळ प्रत्येक एक एक घेत जितका ते तांदूळ संपेपर्यंत तुम्ही साधा ओम जय लक्ष्मी माता हाही जप करू शकता. पण तुम्हाला बीजमंत्रातनं जप करायचा असेल तर ऐम क्लीम श्रीम, ऐम क्लीम श्रीम, ऐम क्लीम श्रीम या प्रकारचा जप करायचा. एका तीन बोटामध्ये, या तीन बोटांमध्ये असे तांदूळ घ्यायचे आपण पिवळे केलेले वाटीत ठेवलेले आहेत ते, आणि ऐम क्लीम श्रीम म्हणून त्याला व्हायचे, किंवा जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी, जय माता, जे तुम्हाला सोपं पडेल ते ऐम क्लीम श्रीम एवढा सोपा मंत्र. बीजमंत्र तिन्ही मंत्रामध्ये पॉवरफुल मंत्र आहे हा. तर तुम्ही जेवढे नारळ घेतले असतील ते तसे ठेवा आणि त्या सगळ्यावर असं ह्या करत ते वाटीभर तांदूळ संपवा. त्यानंतर परत त्याला धूपबत्ती दाखवा व्यवस्थित, तुमच्या ज्या काही तुम्हाला, तू माझ्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहा, माझ्यावरचं कर्ज मुक्त होऊ दे, तू माझ्या घरात साठवून राहा, आवक येऊ दे, जावक होऊ दे, सगळं होऊ दे, जे काही तुमचा धंदा व्यापार ठप्प असेल त्या सगळ्या गोष्टी ह्याला सांगा. त्याच्यानंतर ते काढून तांदूळ दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि नुसता लघु नारळ आपला लाल कपड्यामध्ये ठेवायचा. आता नुसता लघु नारळ तुम्ही ठेवला तरी चालेल, किंवा त्याच्याबरोबर एखादा चांदीचा सिक्का ठेवला तरीही चालेल, एखादी कवडी किंवा गोमती चक्र ठेवलं तरीही चालेल, किंवा नुसता नारळ ठेवला तरी चालेल. त्याची पोटली करायची छोटीशी आणि तुमचा पैसा ठेवता त्या ठिकाणी नेऊन ठेवायची. लघु नारळ हा लक्ष्मीप्राप्तीसाठी एक, जेवढ्या लक्ष्मीप्राप्तीच्या या गोष्टी आहेत, कवडी असतील, गुंजा असतील,
असतील काय असतील या सगळ्यामध्ये हा सुद्धा प्रभावशाली आहे. तर लघु नारळ ज्यांना ज्यांना मिळत असेल त्यांनी जरूर या प्रकारे त्याची पूजा करा. म्हणजे लघु नारळ घरच्या घरी कसा सिद्ध करावा आणि धन ऐश्वर लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी त्याचा वापर कसा करावा याची माहिती आज मी तुम्हाला दिली आहे. तर जरूर या प्रकारे तुम्ही सगळ्यांच्याकडे जर लघु पोटली घेत असाल तर प्रश्न नाही आहे, मी याच्यात या प्रकारे सिद्ध करून घातलेले आहेत. पण नसाल घेत तर लघु नारळ आणा, पूजा साहित्याच्या दुकानात अगदी इझिली मिळतात, ते आणा आणि त्याच्यावर या प्रकारचा अभिषेक करा. तांदळाचा ओम लक्ष्मी माता म्हणा किंवा बीजमंत्र म्हणा, एम क्लीम श्रीम, एम क्लीम श्रीम, एम क्लीम श्रीम म्हणायला जरी अवघड जातं तर श्रीम ब्रिझीचा सुद्धा तुम्ही याच्यावर मंत्र करू शकता. जो पॉवरफुल मंत्र आहे युनिव्हर्सचा तो श्रीम ब्रिझीसुद्धा तुम्ही करू शकता. कोणताही मंत्र करा, त्याला पॉवरफुल करा, शांत मनानं करा. जे काही तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे बघा त्याचे रिझल्ट तुम्हाला किती छानपैकी मिळतील आणि तुमच्या घरातसुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आनंदानं तुम्हीसुद्धा सुखी संपन्न कर्ज मुक्त जीवन लक्झरी लाईफ जगू शकता. हे सामर्थ्य आहे या लघु नारळामध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.